हॅलो अँड वेलकम टू द सिव्हिल टेक कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये आपण रिलेटिव्ह मोशनचे कन्सेप्ट पाहिला होता, uh, होता आणि एक प्रॉब्लेम सॉल्व केला होता आज रिलेटिव्ह मोशन रिलेटेड आपण दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि मग आपल्याला समजून येईल रिलेटिव्ह मोशन काय आहे रिलेटिव्ह मोशनच्या नंतर आपण डायरेक्ट लिनियर मोशन घेणार आहे आज जमलं तर आजच्या लेक्चरमध्ये घेऊ उद्या जमलं तर उद्याच्या ओके okay? चला स्टार्ट करूयात आपण रिलेटिव मोशनचं काल तुम्हाला कळालं ना मी तुम्हाला डायरेक्शन शिकवले होते डायरेक्शनसोबत मी तुम्हाला ट्रू वेलॉसिटीचा फॉर्म्युला दिला होता त्याच्यासोबत मी तुम्हाला वी ए विथ रिस्पेक्ट टू बी किंवा वी बी रिस्पेक्ट टू ए याचा फॉर्म्युला दिला होता तुम्हाला आठवत नसेल तर कालचं एकदा लेक्चर बघा ठीक आहे आपण स्टार्ट करू कालच्या पुढे आता ओके okay. आता मस्त छान प्रॉब्लेम आहे कालच्या प्रॉब्लेमची लेवल ही जरा कमी होती आता मी हळूहळू लेवल वाढवतोय रिलेटिव्ह मोशनमध्ये तर आपण ते आता प्रॉब्लेम बघू काल आपण कारचं एक्झाम्पल पाहिलं होतं आज आपण शिपचं एक्झाम्पल बघू शिप ठीक आहे चला टू शिप लिव ॲट अ सेम टाईम दोन शिप आहेत टू शिप लिव्ह ॲट द सेम टाइम द फर्स्ट वन ट्रॅव्हल नॉर्थ वेस्ट ॲट थर्टी टू किलोमीटर्स पर आवर दोन शिप दिल्या आहेत त्याच्यातली पहिली शीप जी आहे तिची वेलॉसिटी काय आहे याला मी म्हणतो वी ए त्याची वेलॉसिटी काय दिली आहे थर्टी टू किलोमीटर पर आर ठीक आहे हे झालं शिप वन सेकंड ट्रॅवल्स बरं याचं पहिल्या शिपचं डायरेक्शन त्यांनी सांगितलं आहे द फर्स्ट वन ट्रॅवल्ड नॉर्थ वेस्ट काय दिलं आहे नॉर्थ नॉर्थ वेस्ट ठीक आहे दुसरं वी बी दुसऱ्या शिपचं काय त्यांनी वेलोसिटी दिली आहे त्यांनी दिली आहे ट्वेंटी फोर किलोमीटर पर आर याची वेलॉसिटी अँड फोर्टी डिग्री साऊथ ऑफ वेस्ट फोर्टी डिग्री साऊथ ऑफ वेस्ट असं यांनी दिलेलं आहे ठीक आहे चला आपल्याला काय सांगितलंय डिटरमाइन रिलेटिव्ह वेलॉसिटी डिटरमाइन रिलेटिव्ह वेलॉसिटी किती आहे रिलेटिव्ह वेलोसिटी हे फाइंड आउट आहे सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रिलेटिव्ह वेलोसिटी कोणाची करायची कॅल्क्युलेट सेकंड म्हणजे वी बी विथ रिस्पेक्ट टू आपल्याला कॅल्क्युलेट करायची दुसरा क्वेश्चन त्याच्याच मध्ये आहे आफ्टर वॉट टाइम दे विल बी वन फिफ्टी किलोमीटर अपार्ट त्यांनी टाइम विचारलाय टाइम किती असेल जेव्हा या दोन्ही शिप एकशे पन्नास किलोमीटर पुढे गेलेल्या असतील बघा मी क्वेश्चन तुम्हाला एकदा समजून सांगतो क्वेश्चन समजणं मेन म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे दोन शिप दिलेल्या आहेत एकाची वेलॉसिटी बेचाळीस किलोमीटर पर आर आहे दुसऱ्याची वेलॉसिटी नाही एकाची वेलॉसिटी बत्तीस किलोमीटर पर आर आहे दुसऱ्याची वेलॉसिटी चोवीस किलोमीटर पर आर आहे पहिली जी शिप आहे तिचं डायरेक्शन आहे नॉर्थ वेस्ट दुसरी जी शिप आहे त्याचं डायरेक्शन आहे फोर्टी डिग्री साऊथ ऑफ वेस्ट तर आपल्याला रिलेटिव्ह वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची टाइम टी की जेव्हा या दोन्ही शिप वन फिफ्टी किलोमीटर अवे असतील फ्रॉम द ओरिजिन पॉइंट जिथून त्या निघाल्या तिथून दीडशे किलोमीटर पुढे त्या किती वेळाने जातील असं त्यांनी विचारलंय काही टेन्शन न घेता सरळ लिहायचं नेस नेस कॅप हे मी नेस वाडिया म्हणतो नेस वाडिया ठीक आहे आता मला तुम्ही सांगा याचं डायरेक्शन सांगा मला इथे काय दिलं आहे नॉर्थ वेस्ट जेव्हा केव्हा तुम्हाला नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ नॉर्थ ईस्ट असं दिलेलं असेल ना तर त्याचा मिनिंग असतो पंचेचाळीस डिग्री अँगल काय म्हटलं मी जेव्हा केव्हा तुम्हाला नॉर्थ ईस्ट ईस्ट साऊथ साऊथ वेस्ट वेस्ट नॉर्थ काही त्यांनी उलटं देऊ द्या किंवा नॉर्थ वेस्ट वेस्ट साऊथ साऊथ ईस्ट ईस्ट नॉर्थ असं काही जरी दिलं तर त्याचा अँगल असतो फोर्टी फाय डिग्री कळालं तुम्हाला मग इथे काय दिलंय नॉर्थ वेस्ट सिंपल नॉर्थ वेस्ट फोर्टी फाय डिग्री अँगल ठीक आहे तुम्हाला प्रश्न पडेल सर इथंच पंचेचाळीस का घेतला हा पंचेचाळीस का नाही घेतला कुठेही घेऊ शकता तुम्ही इथे जरी पंचेचाळीस घेतलं तर इथेही पंचेचाळीस येणार आहे मला हे आवडतं म्हणून मी याला चिटकून पंचेचाळीस घेतलं बरोबर ना पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस नव्वद हे टोटल नव्वद आहे ठीक आहे चला शिप ए बद्दल मी याला नाव देतो सरळ नाव पण द्यायची गरज नाही मी सरळ याची वेलोसिटी इथे लिहून टाकतो किती आहे थर्टी टू किलोमीटर पर आवर ओके हे झालं शिप ए बद्दल आता शिप बी बद्दल तुम्ही लोकेशन सांगायचं सा। कालचा सा जर तुम्ही व्हिडिओ नीट केला असेल तर तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल ऑफच्या नंतर जे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू अँगल घ्यायचा काय म्हणलं मी ऑफच्या नंतर जे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू अँगल घ्यायचा सांगा ऑफच्या नंतर काय आहे इथे ऑफच्या नंतर काय दिसतंय तुम्हाला वेस्ट दिसतंय ना काय दिसतंय वेस्ट दिसतंय सांगा मला आता काय यांनी डायरेक्शन काय दिलंय साऊथ ऑफ वेस्ट साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे साऊथ वेस्ट एवढं तरी आपल्याला कळून आलं साऊथ वेस्टकडून आलं आणि ऑफच्या नंतर जे आहे म्हणजे वेस्ट जे दिले आहे त्याला रिस्पेक्ट टू अँगल घ्यायचं आहे मला घेतला चाळीस डिग्री दिला आहे ना ठीक एवढं तुम्हाला करता आलं तर तुम्ही अर्धी लढाई जिंकले ठीक आहे नाव काय आहे वीबीचं वीबीची वेलोसिटी काय आहे ट्वेंटी फोर किलोमीटर पर आर छानपैकी आता याला त्रिशूळ फॉर्म करायचा हां लेक्चर नंबर थ्री त्रिशूळ फॉर्मेशन असं छान त्रिशूळ फॉर्म केलं हे असं छान त्रिशूळ फॉर्म करायचं त्रिशूळ तर फॉर्म झाले आता कॉम्पोनंट सांगा मला काय असतील कॉम्पोनंट काय असतील ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस ज्याला नाही चिटकत तो झाला साईन बत्तीस हे काय असणार साईन थर्टी टू साईन फोर्टी फाईव्ह जे उभं आहे म्हणून फोर्टी फाईव्ह जे या एनला ला थोडं खाली लिहितो नाहीतर कन्फ्यूज होऊन जाताल तर काय आला हा कॉम्पोनंट थर्टी टू साईन फोर्टी फाईव्ह जे इथे कुठं निगेटिव्ह साईन येऊ शकतं का नाही येणार अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह इथे सांगा मला या डब्ल्यूला पण थोडं खाली लिहितो नाही तर होताल तुम्ही डब्ल्यू हम नीचे लिखते हे लिहिलं आता काय करायचं सांगा मला याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सांगा थर्टी टू कॉस फोर्टी फाईव जे जे येईल का हॉरिजॉन्टल कॉम्पोनंट आय आणि लेफ्ट वर्ड निगेटिव राईट वर्ड पॉझिटिव लेफ्ट वर्ड ना हे ठीक आहे चलो आता मला हे सांगा तुम्हीच सांगायचं मला आवाज येतो आहे मला हां सांगा काय सांगताय ट्वेंटी फोर कॉस फोर्टी आय निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे इथे सांगा मला डाउनवर्ड चाललंय काय येईल निगेटिव्ह ट्वेंटी फोर साईन फोर्टी जे ओके संपला खेळ का आता काहीच प्रॉब्लेम नाही आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय पहिले आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करायचे वी बी ऑब्लिक ए लिहितो मी इथे वी बी ऑब्लिक ए काय असतं वी बी मायनस वी ए व्ही बी सांगा काय वी बी क्या आहे वी बी वी बी वी बी वी बी वी बी हे बघा हे वी बी तर हे ट्वेंटी फोरचं आपल्याला आता साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये डायरेक्ट लिहून टाकायचं आहे पहिले हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट लिहित असतो आपण मायनस ट्वेंटी फोर कॉस फोर्टी आय ठीक आहे चलो पुढे काय मायनस ट्वेंटी फोर साईन फोर्टी जे मायनस ट्वेंटी फोर साईन फोर्टी जे चल आता काय इथली निगेटिव्ह साईन मी इथे निगेटिव्ह देतो हां आणि ब्रॅकेट लिहितो इथे चलो याचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय मायनस बत्तीस कॉस फोर्टी फाईव्ह आय आणि हे काय पॉझिटिव्ह बत्तीस साईन फोर्टी फाईव्ह जे ओके ना कोणाल काही अडचण चलो आता काय करायचं या मायनसनी आत मल्टिप्लाय करून टाका छानपैकी मी डबल नाही लिहित मी डायरेक्ट असं करतो हे असं होईल आणि हे असं होईल ओके आयशी आय ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जे काय होईल ते करायचं जे शी जे ओके चलो आता मला इथे काय दिसतंय इथे एक आयची ची टर्म दिसतीये ही आईची टर्म आहे ही आयची टर्म आहे आणि ही जेची टर्म आहे ही जे टर्म आहे चलो काय होणार आता मायनस चोवीस आणि मायनस बत्तीस करता येईल का तुम्हाला ऍडिशन नाही कारण तुम्हाला पहिले हे अँगल लिहावे लागतील मायनस चोवीस कॉस फोर्टी आय कॉस फोर्टी फोर्टी आय आपल्याला माहिती आहे का नाही माहिती आहे आपल्याला कॉस फोर्टी आय बरोबर ना तर असे असे तुम्हाला ऑड अँगल ज्या दिलेले असतील ना तर त्यावेळेस तुम्हाला इथे कॉस कॉस फोर्टी साईन फोर्टीची व्हॅल्यू दिलेली असते बरं का हे लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस असे ऑड अँगल तुम्हाला दिलेले असतात तेव्हा कॉस फोर्टी साईन फोर्टीची व्हॅल्यू देतात आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला ऑड अँगल देतच नाहीत पंचेचाळीस साठ असे वगैरे अँगल असतात आता या केसमध्ये आपण अजून करू आपल्याला कॉस फोर्टी साईन फोर्टीची व्हॅल्यू दिली आहे कॉस फोर्टीची व्हॅल्यू कॉस फोर्टीची व्हॅल्यू कॉस फोर्टीची व्हॅल्यू तर मला काही म्हणजे इथे तर मी या वहीवर कॅल्क्युलेटरने केलं आहे ना त्याच्यामुळं मला इथे कॉस फोर्टीची व्हॅल्यू नाही माहिती थी। तर ठीक आहे मग मी काय करतो माझं डोकं वापरतो जनरली कॉस फोर्टी ही कॉस फोर्टी फायच्या जवळ येते तर काय असते कॉस फोर्टी फाय लिहा इथं झिरो वन बाय टू वन बाय रूट, रूट टू रूट थ्री बाय टू आणि वन हे झिरो डिग्री हे थर्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री हे सिक्स्टी डिग्री आणि हे, दिग्री, हे किती नाईन्टी डिग्री दिस इज फॉर साईन मग साठी काय वन रूट थ्री बाय टू वन बाय रूट टू वन बाय टू आणि झिरो चलो मला सांगा आता कॉस फोर्टी फाय डिग्री नाही कॉस फोर्टी डिग्री ना या दोघांची व्हॅल्यू जवळपास वन बाय रूट टूच्याच जवळ येईल का रे वन बाय रूट टूच्याच जवळ येईल मला तर तसंच वाटतंय बघूयात आपण माझ्याजवळ फायनल आन्सर आहे वेरिएशन बघून घेऊ आपण काय जे काय येईल ते का ये तर मग मी कॉस फोर्टीला माझ्या दोन्ही कॅल्क्युलेशनसाठी ॲझ्यूम करतो कॉस फोर्टी फाईवच ठीक आहे कॉस फोर्टी फायव्हची व्हॅल्यू सांगा काय येते पॉ रूट टू काय असतं रूट टू रूट टू असतं वन पॉईंट काहीतरी फोर वन असतं वन पॉईंट फोर वन म्हणजे काय येतं ते थोडक्यात तुम्ही काय केलं पाहिजे एक डिवायडेड बाय वन पॉईंट फाईव्ह म्हणजे दहा डिवायडेड बाय पंधरा पाच तरी पंधरा पाच दुने दहा म्हणजे थ्री बाय टू मग हे काय आलं तीन पॉइंट तीन सख अठरा दोन उरले पुन्हा पॉइंट सिक्स सिक्स व्हॅल्यू आली ठीक आहे म्हणजे इथं ट्वेंटी फोर इंटू काय आलं पाहिजे पॉइंट सिक्स सिक्स right? राईट चलो मायनस ट्वेंटी फोर इंटू साईन फोर्टी फाय सुद्धा तीच व्हॅल्यू येणार त्याच्यामुळे इंटू पॉइंट सिक्स सिक्स प्लस सांगा ही थर्टी टू इंटू इंटू पॉइंट थर्टी पॉइंट सिक्स सिक्स मायनस थर्टी टू इंटू पॉईंट सिक्स सिक्स ओके ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये फक्त पॉईंट सिक्स सिक्स लिहिलं आहे चला आता कर मी मला कॉमन सेन्स सांगतो कशाला उभं गुणाकार करत बसता पॉइंट सिक्स सिक्स बाहेर घेतला मी मायनस ट्वेंटी फोर मायनस हे बघा हे मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फोर नाही 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 हा चालते ना हे इथे याच्या बाहेर काय आहे आय याच्या बाहेर काय आहे जे बरोबर ना बरोबर चाललोय का आपण नाही एक 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 एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट आता या याच्या खाली इथे काय आहे आयचा कॉम्पोनंट आहे हा हा कोणता कॉम्पोनंट आहे जे चा कॉम्पोनंट हा कोणता कॉम्पोनंट आहे आयचा कॉम्पोनंट हा कोणता कॉम्पोनंट आहे जे कॉम्पोनंट चलो अभि हम राईट ट्रॅक पे जाएंगे काढ सगळ्याच ह्याच्यातनं का आपल्याला आय काढताच येईल ना बाहेर चलो आय नाही बाहेर काढता येणार पॉईंट सिक्स सिक्स बाहेर काढता येईल पॉइंट सिक्स सिक्सला मी बाहेरच घेतो काढून म्हणजे आपल्याला जरा टेन्शन फ्री लाइफ राहील ला आपली मायनस ट्वेंटी फोर आय ठीक आहे इथे मी लगेच ही टर्म घेऊन टाकतो प्लस थर्टी टू आय राईट ना चलो आता ही टर्म घेतो मी जे ची मायनस ट्वेंटी फोर जे मायनस थर्टी टू जे ठीक आहे चलो करा आता चोवीस प्लस बत्तीस चोवीस दोन्ही ठिकाणी बत्तीस मायनस चोवीस पहिले सबस्ट्रॅक्शन बघा मधून चार गेले सहा दोन आठ एक इथे काय येईल पॉइंट सिक्स सिक्स इंटू एट आय एट कसं येईल निगेटिव्ह येईल ना मायनस चोवीस प्लस बत्तीस केलं मायनस एट आय आलं ही सांगा ही पण मायनसच व्हॅल्यू येईल काहीतरी काय येणार आहे ही चौतीस प्लस बत्तीसची व्हॅल्यू चौतीस प्लस बत्तीस चार दोन सहा तीन दोन पाच किती आलं हे मायस फिफ्टी सिक्स जे ही व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळाली ही व्हॅल्यू आपल्याला वीबी मायनस ची ची मिळाली वी बी मायनस ए स्क्रीनशॉट बर जरा बोर्ड भरलाय रब करतो छान पैकी चलो रब करू ये अजून काय रब करता येईल मला अजून 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 शेवटचे आकडे फक्त राहू देतो आता सांगा मला हे मल्टिप्लाय करून टाका आता आता हा आता बाद झालं त्याला बाहेर ठेवणं बिचाऱ्याला येऊ द्या ना घरामध्ये कशामुळं बाहेर ठेवलं बिचाऱ्याला वी ए इज इक्वल टू पॉइंट सिक्स सिक्स इंटू एट आठ सकुम आठेचा बरं याला पॉईंट सेवन कन्सिडर करा पॉईंट सिक्स 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 असतं ना ते पॉईंट सिक्स सेवन कन्सिडर केलं त्याला राऊंड अप केलं पॉईंट सेवन आपल्याला अप्रॉक्सिमेट उत्तर लागतं एम पी एस सीला याला पॉईंट सेवन इन्टू एट करा अठिसाती छप्पन छप्पन म्हणजे हे किती येईल मायनस फाईव्ह पॉईंट सिक्स आय याला छप्पन गुणिले छप्पन गुणिले सात किती झाले सात सात सकुम बेचा आजचे गेले चार सात पाच पस्तीस सन चार एकोणचाळीस थर्टी नाईन पॉईंट टू येत हे हां हा? ही छप्पनची वॅल्यू रिड्यूस होऊन काय होते थर्टी नाईन पॉईंट टू मायनस राहील ती थर्टी नाईन पॉईंट टू जे चलो आता मला वी बी मायनस वी ए मिळालं आणि मी आता याची ट्रू वेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार ट्रू वेलॉसिटी ट्रू वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे अंडर रूट एच एस स्क्वेअर प्लस वी स्क्वेअर सांगा कॉम्पोनंट आय घ्यायचा नाही जे घ्यायचा नाही व्हॅल्यू निगेटिव्ह असल्या घेणं देणं नाही कारण त्याचं स्क्वेअरच होणार आहे सांगा फाय पॉइंट सिक्सचा स्क्वेअर प्लस थर्टी नाईनचा स्क्वेअर थर्टी नाईन पॉईंट टू चा स्क्वेअर चला आता मला एक कॉमन सेन्स गोष्ट कळती बरं का काय कॉमन सेन्स गोष्ट कळती मी तुम्हाला कॉमन सेन्सनी सांगतो या फाईव्ह पॉईंट सिक्सला मी फायव कन्सिडर करतो काय करतो मी फाईव्ह पॉईंट सिक्सला फाईव्ह कन्सिडर करतो आणि इथे एकोणचाळीसला चाळीस कन्सिडर करतो इकडे कमी केलं इकडं थोडं जास्त केलं बघा हा आता मजा इथे फाईव्हचा स्क्वेअर केला इकडं चाळीसचा स्क्वेअर केला काय येतं हे चाळीसचा स्क्वेअर किती येतो चार चौक सोळा शे बरोबर ना सोळा शे आणि हे किती आलं पाचा पाचापाचा पंचवीस आता ही टोटल व्हॅल्यू काय झाली सोळाशे पंचवीस मला सांगा चाळीसचा स्क्वेअर सोळाशे पन्नासचा स्क्वेअर काय पंचवीसशे म्हणजे मला एक याच्यातनं कळालं की चाळीसचा स्क्वेअर सोळाशे पन्नासचा स्क्वेअर पंचवीसशे तर ही तर व्हॅल्यू सोळाशेला अगदी चिटकून आली आहे बरोबर ना, ना? सोळाशेला सुद्धा त्यांनी पुढं केलं नाही म्हणजे सतराशेलासुद्धा टच नाही केलं याच्याहून माझा कॉमन सेन्स सांगतो की व्हॅल्यू ही अराऊंड चाळीसच्या थोडं पुढं असेल आणि हे आपण इथे मागच्या ह्याच्यात फोर्टीला फोर्टी च्या कन्सिडर केलं ना त्याच्यामुळे व्हॅल्यू ही साधारण चाळीस अडतीस सदतीस अशा रेंज मध्ये असली पाहिजे असं कॉमन सेन्स सांगतो चलो इथे काय दिसलं आता मला ह्याचा आन्सर साधारण मला मिळतोय फोर्टी मीटर पर सेकंड ठीक आहे हे कळालं ना तुम्हाला फोर्टीच का घेतलं कारण हे फोर्टीहून किती पंचवीसनी तर जास्त काही फरक पडतो का एक्केचाळीस जरी केलं तर एक्केचाळीसचं स्क्वेअर खूप जास्त येईल कळते ना मी काय बोलतो त्याच्यामुळं मी ही व्हॅल्यू चाळीसच घेतली आणि दुसरं एक कारण आपण कॉस फोर्टी ला तिथे लिहिलं होतं इन्स्टेड ऑफ कॉस फोर्टी किंवा साईन फोर्टी त्याचं पण मी जरा रिडक्शन मारलं आणि रिडक्शन मारल्यामुळं माझी ॲट द एंड व्हॅल्यू फोर्टी आली चला आता ॲक्च्युअल कॅल्क्युलेटरने जर बघितलं तुम्ही तर ही व्हॅल्यू येते थर्टी एट पॉईंट टू सेवन चला आपलं विदाउट कॅल्सी काम बघतंय ना कशाला कॅल्सी लागतं आपल्याला तर असे लॉजिक आपल्याला एमपीएससी मध्ये लावायचे आहेत स्क्रीनशॉट मारलो फिर मी सेकंड पॉईंट बघत आहोत हाऊ टू कॅल्क्युलेट टी एकदा स्क्रीनशॉट मारा चलो आता हे जरा ना कचरा साफ करतो बाबा फारच मला ना गिचिड मिचिड झालंय ते काहीच कळत नाही नाही तर मग कुठं लिहावं चलो आता मला सांगा तुम्हाला रिलेटिव्ह वेलोसिटी भेटली किती मिळाली ती चाळीस मीटर पर सेकंड हे आहे विदाऊट कॅल्सी बर का लक्षात ठेव जा हे आहे विदाउट कॅल्सी आणि विथ कॅल्सी येते थर्टी एट पॉईंट सेवन फाय आपल्याला काही घेणं देणंच नाही याच्याशी जा एवढा फरक चालतो आणि आता हां आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं टी टी कॅल्क्युलेट करायसाठी एक मला ना फार मस्त आयडिया सुचली बरं का इथे तुम्हाला काय विचारलं आहे की दीडशे किलोमीटर समोर गेल्यानंतर त्याचा टाईम किती असेल म्हणजे बोट निघाली तिने पहिला गेअर मारला दुसरा गेअर मारला तिसरा गेअर मारला हळूहळू तिची स्पीड वाढली दीडशे किलोमीटर ती किती वेळानंतर पोहोचेल सपोज बीड ते औरंगाबाद हे किती तासाचं अंतर आहे तीन तासाचा अंतर आहे तर ते किती आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर मला कॉमन सेन्स कळतो थोडासा की कि बाबा किती तास लागले पाहिजे कारण ना एक मजेदार किस्सा सांगतो तुम्हाला आपल्या एम पी एस मध्ये चुका काय होतो चुका काय होतात की आपण ब्लाइंड आन्सर काढतो ब्लाइंड जिथे कुठे कॉमन सेन्स आपण यूज करत नाही ना तिथे आपल्या चुका होतात म्हणजे कसं तुम्हाला काय वाटतं रे एखादी शिप दीडशे किलोमीटर अंतर कापायला किती टाईम घेतला पाहिजे साधारण इथेच तुम्हाला दिसतंय ना रे शिप जर कितीची स्पीड दिली आहे बत्तीस किलोमीटर ना आणि ह्याची चोवीस किलोमीटर पर आवर ती कमी जास्त वगैरे होईल त्यानंतरचा भाग आहे आणि यांनी विचारलंय दीडशे किलोमीटरला किती वेळ लागेल असं विचारलंय तर कॉमन सेन्स काय सांगतो बत्तीसनी जर केलं तर पाच तास लागतील चोवीसनी तर अजून जास्त लागतील पण पन्नास तास लागतील का रे सांगा बरं मला तुम्ही नाही लागणार कारण एम पी एस मध्ये आपला थोडा जर पॉईंटचा जर, जर माग पुढं झाला की पाचशे पन्नास होतात किंवा पाचशे पॉईंट फाईव्ह आवर्स होतात ठीक आहे त्याच्यामुळं कॉमन सेन्स नेहमी लक्षात ठेवायचा की याचा अंदाजे काय आली पाहिजे व्हॅल्यू पाच आवर चार आवर तीन आवर जे काय पण ती असं सिंगल डिजिट आवर आली पाहिजे ना ती पॉईंट फाईव्ह आवर येणार ना, ना ती पन्नास आवर येणार ती असं सिंगल डिजिट चार पाच सहा सात आठ असे आकडे येणार कारण काय होतं मध्ये आपलं डिजिट चेंज झालं की आपली व्हॅल्यू बदलते आणि आपण ब्लाइंडली ते जे काय ते टिक मारून देतो ते ऑप्शन असतं सुद्धा कारण याचे ऑप्शन कसे असतील पाच पन्नास पंधरा वीस ठीक आहे असे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला असे ऑप्शन असतात मग आपल्याला जे डिजिटमुळं जो घोळ होतो ना ते आन्सरसुद्धा तिथे असतं चला मला कॉमन सेन्स सांगतो याचा की सिंगल डिजिट आन्सर येईल बघा आता हां चला विडिओ मोबाईलचं चुकून ऑफ झाला होता त्याच्यामुळं कट झाला होता व्हिडिओ ओके काय म्हणत होतो मी आपण आलो होतो कुठपर्यंत आपण आलो होतो रिलेटिव वेलॉसिटी कॅल्क्युलेशनपर्यंत आलो होतो रिलेटिव्ह वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली होती रिलेटिव्ह वेलॉसिटी कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपला क्वेश्चन नंबर टू होता व्हॉट इज द टाईम रिक्वायर्ड व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल दीज टू शिप्स फॉर दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर जायला या शिपला किती टाईम लागेल असा दुसरा क्वेश्चन होता मला त्याच्या अगोदर सांगा इथे हे बत्तीस कशामध्ये आहे रे किलोमीटर पर आवर ना हे चोवीस कशामध्ये आहे किलोमीटर पर आवर ना बरोबर ना हे कशामध्ये किलोमीटर पर आवर हे कशामध्ये किलोमीटर पर आवर म्हणजे ही रिलेटिव्ह वेलॉसिटी जी आपण काढली ती पण कशातील किलोमीटर पर आवरमध्ये येणार आपल्याला नेहमी अशी सवय असते की वेलॉसिटी मीटर पर सेकंद असते तर मग मी ते चुकून कॅल्क्युलेशनमध्ये तसं लिहून टाकलं इथं आपली जी आली आहे फोर्टी ही किलोमीटर पर आर आहे बरं का लक्षात ठेवा कारण युनिटच आपल्याला देताना ते दिलंय इथं जर मीटर पर मध्ये असतं तर हे युनिट मीटर पर सेकंड आलं असतं ठीक आहे चला आता मला एक कळतं बरं का की मला वेलॉसिटी दिली आहे मला डिस्टन्स दिलंय वेलॉसिटी आणि डिस्टन्स वेलॉसिटी म्हणजे काय असतं वेलॉसिटी इज इक्वल टू मीटर पर सेकंड आणि मीटर म्हणजे काय असतं डिस्टन्स आणि सेकंड म्हणजे काय असतं टाइम म्हणजे वेलॉसिटी काय झालं डिस्टन्स अपॉन टाईम आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे टाईम टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे डी बाय वी याला टीला इकडं दिलं पाठवून वीला इकडे घेतलं डी किती आहे दीडशे इन इन टू करायची काहीच गरज नाही मी याला मीटरमध्ये करणार होतो हे दीडशे आहे किलोमीटरमध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती पण आहे किलोमीटर पर आवरमध्ये सिम्पली मी काय करतो याला डिवाइड करतो हे कट हे कट चार त्रिकम बारा बारा मायनस झाले याच्यातनं किती उरले तीन चारा सत अठ्ठावीस उरले दोन चारा पंचे वीस युनिट काय येईल याचं आवर्स म्हणजे या शिपला टोटल टाईम दीडशे किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी लागणार तीन तास पंच्याहत्तर मिनिट असतात का रे कधी असतात का तीन तास पंचाहत्तर मिनिट नसतात ना काही हे बघा चार एक चार चार त्रिकम बारा उरले तीन चारा सत अठ्ठावीस बरोबर आणि उरले दोन किती आलं चारा पंचवीस तीन तास पंचाहत्तर मिनिट असतात का नसतात ना पण तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये ना असे क्वेश्चन सेट होतात की तीन पॉईंट पंचाहत्तरच मिनिट किती असतील तर तुम्हाला याच्या पुढे जाऊन काय कन्वर्ट करावं लागेल थ्री पॉईंट सेव्हन फाय आवर आहे ना थ्री पॉईंट सेवन फाय आवर याला तुम्ही मिनिटमध्ये कन्वर्ट करा हो तर हे आता तुम्हाला जमलं पाहिजे कसं जमलं पाहिजे तीन तास किती झाले रे तीन तास किती झाले साठ मिनिट प्लस साठ मिनिट प्लस साठ मिनिट हे झाले तीन तास आणि हे वरचे पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर काय आहे पॉईंट पंच्याहत्तर आहे बरं का कोणाचे पॉईंट पंच्याहत्तर एका तासाचे एका तासाचे पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एका तासाचं पाऊन भाग किती असतो हे घड्याळे थांबा नीट काढतो घड्याळ हे घड्याळ 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 हे असं आहे जर ते असं फुल फिरलं तर झालं एक तास मग याचा पंच्याहत्तर टक्के भाग किती झाला हा झाला याचा एवढा पंच्याहत्तर टक्के भाग ना ठीक आहे म्हणजे हे किती टाईम झाला पंचेचाळीस मिनिट ठीक आहे म्हणजे जर तसं बघायला गेलं तर एक्झाम एक्झाममध्ये तुम्हाला मिनिटमध्ये असेल तर प्लस पंचेचाळीस इथे ॲड करायचं किंवा सरळ तीन पॉईंट पंच्याहत्तर असेल त्याच्यावर टिक करायचं दॅट इज ऑल ऑफ युअर चॉईस कसं चॉईस कशी डिपेंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघून घेता येईल कळालं ना रे मी काय केलं मी सिम्पली वेलॉसिटी बी ए बी बी दिली होती त्याच्यावरनं मी आ, ट्रू वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली ट्रू वेलॉसिटीवरनं मी टाइम कॅल्क्युलेट केला फायनली तर आपल्याला ऑप्शन बघावे लागतात तीन पॉईंट पंच्याहत्तर तास असं जर ऑप्शनमध्ये असेल सरळ टिक करायचं मग मला प्रश्न पडतो पॉईंट का पंच्याहत्तर काय असतं पॉईंट पंच्याहत्तर हे काय एक तास म्हणजे साठ मिनिट दोन तास म्हणजे साठ प्लस साठ एकशे वीस मिनिट तीन तास म्हणजे साठ प्लस साठ प्लस साठ एकशे ऐंशी लिए मिनिट लिए। ठीक आहे मग पॉईंट पंच्याहत्तर काय पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एका तासाचा पंच्याहत्तर टक्के भाग म्हणजे झाला आपला पाहून भाग पाऊन भाग म्हणजे पंचेचाळीस मिनिट म्हणजे साठ प्लस साठ प्लस साठमध्ये पंचेचाळीस मिनिट ॲड करा तीन तास पंचेचाळीस मिनिट होऊन जातं ते ठीक आहे ऑप्शन वरन तुम्ही टिक मारू शकता ओके चलो काही अडचण या प्रॉब्लेम मध्ये नसावी ठीक आहे चलो स्क्रीनशॉट मारायचा स्क्रीनशॉट मारल्यानंतर पुढे जाऊ आपण चलो पुढचं प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे मी तर सॉल्वच करून देतो पण पुढचा प्रॉब्लेम ट्राय करा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल त्याने अ कार मूव्हिंग अ कारिंग नॉर्थ इस्ट नॉर्थ ईस्ट विथ अ वेलॉसिटी विथ अ वेलॉसिटी फोर्टी किलोमीटर फोर्टी किलोमीटर पर आर अ पर्सन सिटिंग इन द कार पर्सन सिटिंग इन द कार एक्सपिरियन्सेस अ वाईंड प्रेशर विंड प्रेशर अपियर्स फ्रॉम नॉर्थ नॉर्थकडनं विंड प्रेशर या गाडीमध्ये बसलेल्या माणसाला अनुभव आला विथ अ वेलॉसिटी ऑफ विंड प्रेशरची वेलॉसिटी काय फिफ्टी फाईव्ह किलोमीटर पर आर फाईंड ॲब्सल्युट वेलॉसिटी ऑफ विंड फाईंड ऍबसोल्यूट ऍबसोल्यूट यालाच समानार्थी शब्द आहे ट्रू वेलॉसिटी ट्रू वेलॉसिटी ट्रू वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली आता याच्यामध्ये त्यांनी स्ट्रेस दिलाय आहे फाइंड ऍबसोल्यूट वेलॉसिटी ऑफ विंड फाइंड ऍबसोल्यूट ऑर ट्रू वेलॉसिटी ऑफ विंड ठीक आहे फाइंड ऍबसोल्यूट ऑफ ट्रू वेलॉसिटी ऑफ विंड तर मग काय वी इज इक्वल टू डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू सी म्हणजे विंड विथ रिस्पेक्ट टू कार याला कार म्हणतो मी याला कार म्हणतो ठीक आहे बरं तुम्हाला प्रॉब्लेम चांगला पहिले समजून सांगतो मी प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला एकदा कळाला की देन यू आर फ्री टू सॉल्व एक कार आहे कार. कार ना नॉर्थ इस्ट डायरेक्शननी ट्रॅव्हल करते नॉर्थ ईस्ट आपण बघून घेऊ कुठे येतं तर ती ट्रॅव्हल करताना असं झालं की त्या माणसाला गाडी चालवताना ना नॉर्थ डायरेक्शननी भरपूर हवा आली त्या हवेच्या दाबामुळे ती गाडी काहीतरी डिफ्लेक्ट होईल किंवा डिफ्लेक्ट होण्याचा प्रयत्न करेल तर यांनी त्या गाडीची ॲक्च्युअल ॲब्सोलूट ट्रू वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली चला मग मला काहीच करायचं नाही मला एवढंच माहिती पाहिजे की मला वी डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू कार म्हणजे विंड वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू कारला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे माझं इक्वेशन काय असलं पाहिजे वी डब्ल्यू मायनस व्ही कार ठीक आहे वी डब्ल्यू मायनस व्ही कार असं माझं इक्वेशन असलं पाहिजे आणि आपल्याला वी डब्ल्यू दिलेलं आहे का वेलॉसिटी ऑफ विंड दिलेली आहे का दिली आहे का वेलॉसिटी ऑफ विंड पंचावन्न दिली आहे ना नाही ती वेलॉसिटी ऑफ विंड जी दिली आहे ना ती विथ रिस्पेक्ट टू कार दिली आहे कुठं गेलं हे ही वेलॉसिटी ऑफ विंड जी दिली आहे पंचावन्न किलोमीटर पर आवर ही वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू कार दिली आहे ठीक आहे काय दिलं आहे वेलॉसिटी ऑफ विंड पंचावन्न किलोमीटर पर आवर ही वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू कार है का बरं आहे कारण कारला पंचावन्न किलोमीटर पर आवरनी हवा लागली ना म्हणजे सगळीकडंच पंचावन्न पर किलोमीटरनी हवा आहे का असा अर्थ होत नाही त्याचा ठीक आहे चला मग मी एक छान डायग्राम काढून घेतो हे असा आपला ॲक्सिस या ॲक्सिसमध्ये ही कार इथून निघाली इथे हवेचा दाब किती होता किती होता इथे विंड किती होतं फिफ्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर कार त्याच्या ओरिजिनपासून निघाली तिथे विंडचा दाब किती होता फिफ्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर ठीक आहे ना आता ही कार बर याच डायरेक्शननी का बरं लिहिलं मी विंडचं डायरेक्शन लिहिलं इथं कुठं गेलं नॉर्थ नॉर्थ डायरेक्शननी विंड येते असं लिहिलं आहे आता गाडीवर येते गाडीच्या समोर थोडी चालली विंड म्हणजे गाडीच्या अंगावर येताना असं सांगितलं आहे ना गाडीकडे येते आहे म्हणून मी या गाडीकडे दाखवलं आहे बघा हा बाण कुठे गाडीकडे आणि गाडी काय ट्रॅव्हल करते आहे ती नॉर्थ ईस्ट डायरेक्शननी ट्रॅव्हल करते अँगल दिला नाही तर सिम्पली पंचेचाळीस डिग्री घ्यायचा या गाडीचं काय स्पीड दिली आहे फोर्टी किलोमीटर पर आवर फोर्टी किलोमीटर पर आर चला आता काय करतो मी काहीच नाही कर त्रिशूळ फॉर्म करतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हे झालं आपलं त्रिशूळ फॉर्म मला कॉम्पोनंट सांगा आता तुम्ही काय असतील पटापट पड़ सांगायचे फोर्टी कॉस फोर्टी फाईव्ह आय हे काय फोर्टी साईन फोर्टी फाईव्ह जे चलो हे कॉम्पोनंट मला मिळाले नॉर्थ डायरेक्शनचं कॉम्पोनंट सरळ हे मायनस फिफ्टी फाईव्ह जे असेल ना डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस फिफ्टी फाईव्ह जे साइन कॉस का नाही आलं डायरेक्टच नाईन्टी डिग्री आहे ठीक आहे साईन नाईन्टी काय झालं वन बरोबर ना डायरेक्टच व्हर्टिकल अँगल काय नाइंटी डिग्री साईन नाईन्टी काय झालं वन झालं त्याच्यामुळे मी सरळ मायनस फिफ्टी फाईव्ह जे लिहिलं चलो ज्यांना कुणाला हे साईन मध्ये कन्फ्युजन होत असेल ना त्यांनी खरंच सांगतो माझे मागचे लेक्चर रिवाइज करा त्यान त्याच्यामध्ये मी खूप स्ट्रेस दिला आहे या गोष्टींवर की कॉस कधी घ्यायचं साईन कधी घ्यायचं आहे मी एक लेक्चर याच्यात घेतलाय आहे पूर्ण ठीक आहे चला आता मला काय करायचं आहे सिम्पली या व्हॅल्यूज इथे ठेवायच्यात मला व्ही डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे किती आहे मला व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू कार दिलेला आहे किती आहे फिफ्टी फाईव्ह दिला आहे चला व्ही डब्ल्यू नाही मला माहिती आणि व्ही कार किती आहे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर हे मधला कॉम्पोनंट आहे ना आपल्याला आय आणि जेच्या कॉम्पोनंटमध्ये लिहायचं आहे हे मायनस फिफ्टी फाईव्ह जे येईल हा कॉम्पोनंट येईल मायनस फिफ्टी फाईव्ह जे आणि वी कारचा कॉम्पोनंट काय येईल लिहा पहिले आय कॉम्पोनंट आय कॉम्पोनंट काय फोर्टी कॉस फोर्टी फाईव आय जे कॉम्पोनंट काय प्लस फोर्टी साईन फोर्टी फाईव्ह जे चलो फास्ट आता हां फास्ट एकदम फास्ट फिफ्टी फाईव्ह जे वी डब्ल्यू हां कॉस फोर्टी फाईव्ह आताच बघितलं कॉस्ट फोर्टी फाय काय असतं वन बाय रूट टू काय आली होती पॉईंट सिक्स सेवन व्हॅल्यू होती राऊंडअपमध्ये याला सरळ पॉईंट सेवन कन्सिडर करा काही होत नाही चला पॉईंट सेवन याला कन्सिडर केलं म्हणजे पॉईंट सेवन इंटू फोर्टी किती झालं सात का अठ्ठावीस प्लस फोर्टी इंटू अठ्ठावीसच ठीक आहे चलो मायनस फिफ्टी फाईव्ह जे वी डब्ल्यू अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन करता येईल का ते नाही जर करता आलं तर तुम्ही झोपे ते ठीक आहे वी डब्ल्यू मायनस ट्वेंटी फायव आय आणि हे हे बाहेर मायनस आहे म्हणून हे, हे काय होईल मायनस होईल मायनस ट्वेंटी एट जे ठीक आहे चला या अठ्ठावीस जेला इकडं द्या पाठवून म्हणजे हे अठ्ठावीस इकडे गेल्यानंतर काय होईल प्लस अठ्ठावीस म्हणजे पंचावन्न मायनस अठ्ठावीस दहामधून आठ गेले उरले दोन पाच दोन सात चांगला एक दोन सत्तावीस म्हणजे इथं उरलं काय मायनस ट्वेंटी सेवन जे इज इक्वल टू वी डब्ल्यू इज इक् मायनस ट्वेंटी एट आय चला आता या अठ्ठावीस आयला पण इकडे द्या पाठवून मग काय भेटेल वी डब्ल्यू ट्वेंटी एट आय मायनस ट्वेंटी सेवन जे चला वी डब्ल्यू मला मिळालं मायनस ट्वेंटी एट आय प्लस ट्वेंटी सेवन जे तर मग मी काय करणार मला मिळवायची ॲपसोलूट वेलॉसिटी वी डब्ल्यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आयचा कॉम्पोनंट चा स्क्वेअर प्लस जे चा स्क्वेअर सांगा काय येईल हे अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस म्हणजे 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 अठ्ठावीसचा स्क्वेअर तर मला खरंच येत नाही अठ्ठावीस गुण येल अठ्ठावीस अठेआठे चौसष्टचे गेले सहा आठ दोन्ही सोळा सहा बावीस झिरो आठ दोन्ही सोळाचा गेला एक बे दोन्ही चार आणि एक पाच चार सहा दोन आठ आणि हे किती झालं सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशीच येतं ना हे आठीआठी चौसष्ट सहा गेले आठ दुने सोळा सहा बावीस झिरो आठ दुने सोळा गेले यस सातशे चौऱ्याऐंशी येतं हे मग मी काय करतो हे ट्वेंटी सेव्हनला सुद्धा मी अठ्ठावीसच कन्सिडर करतो काय फरक नाही पडत सातशे चौऱ्याऐंशी प्लस सातशे चौऱ्याऐंशी किती आलं आहे चार चार आठ आठ आणि आठ सोळा हा गेलं एक सात आणि एक आठ आठ सोळा पंधरा पंधराशे अडुसष्ट म्हणजे या पंधराशे अडुसष्टचा स्क्वेअर स्क्वेअर रूट काय येईल चाळीसचा स्क्वेअर काय असतो रे चाळीसचा स्क्वेअर असतो सोळाशे ना ठीक आहे आणि ही व्हॅल्यू किती आहे पंधराशे अडुसष्ट म्हणजे साधारण वी डब्ल्यू ची व्हॅल्यू ही जवळपास चाळीसच्या जवळ आली पाहिजे वी डब्ल्यू इज फोर्टी किलोमीटर पर आर कारण या सगळ्या व्हॅल्यू आपण किलोमीटर पर आवरमध्येच घेतल्या आहेत त्याच्यामुळे आपली ही जी व्ही डब्ल्यूची जी व्हॅल्यू आहे म्हणजे वेलॉसिटी ऑफ विंड ती आली फोर्टी किलोमीटर पर आर आणि जर तुम्ही सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू येते अडतीस पॉईंट एक्केचाळीस फरक बघा तुम्ही किती येतो अडतीस पॉईंट एक्केचाळीस ऑब्विसली फरक येणारच असणार रे मी इथे पंधराशे अडुसष्ट ला सोळाशे कन्सिडर केलंय सोळाशेहून कमीच असणार ही व्हॅल्यू म्हणजे जर फोर्टी म्हणलं तर मी राऊंड अप मध्ये सांगू शकतो थर्टी नाईनच्या जवळपास आणि आली बघा किती डिफरन्स आहे अडतीस पॉईंट चार एक आणि एकोणचाळीस मध्ये किती फरक आहे ओके तर असे लॉजिक आपल्याला पुढे डेव्हलप करावे लागतील तर आपलं एमपीएससी मध्ये काही खरं आहे नाहीतर कॅल्क्युलेशन साठी आपल्याला काही कॅल्सी नसतं चलो दिस इज ऑल अबाउट द रिलेटिव्ह वेलॉसिटी आज रिलेटिव्ह वेलॉसिटी संपलं उद्यापासून आपण रेक्टिलिनियर मोशन चालू करतोय कुणाला काही अडचण असेल कुणाला काही कळत नसेल तर नक्की कॉमेंट करा टेलिग्राम ग्रुप आपण जॉईन केलाय त्याच्यावर कमेंट असा आला की डिस्कशन साठी ते काय चालू नाही आहे म्हणजे डिस्कशन करता येत नाही त्याच्यावर ऍक्च्युअली काय ते, ते टेलिग्राम चॅनल मी काढलं ना म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची काय सेटिंग आहे मला माहित नाही त्याच्यावर नुसतं मला मेसेज टाकता येतो तर डिस्कशन साठी काय करता येईल याचं काय करायचं असेल तर त्याचं तुम्ही एक सजेशन द्या बघू आपण काय वेगळा काही ग्रुप फॉर्म करता येतोय काय करता येतोय तुम्ही मला कमेंट करा बघू आपण काय करता येईल ठीक आहे आजचं सगळं कळालं शंभर टक्के कळालं सांगा मला कसं वाटलं ओके थँक्यू बाय बाय